विरोधी पक्ष नेता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल असं जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी। राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, जयंत पाटील जी आपल्या सोबत आहेत। खरं तर सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेता हा राष्ट्रवादीचाच असेल असं देखील बोललं जात आहे, त्यासाठी कशी नेमकी तयारी केली जाणार आहे? सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना, त्याच्यातल्या 39 जणांनी आज सत्तारूढ पक्षाच्या बाजूने बसणं आणि मत देणं पसंत केलं, त्यामुळे 2 नंबर त्यानंतर खालोखाल 53 सदस्य राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा आता विरोधी पक्ष नेता होईल। अर्थात आज बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये याविषयीचा निर्णय केला जाणार आहे, याबाबतीत माहीत नाही की याबाबतीतला निर्णय घेत केला जाणार आहे की नाही, पण विधानसभेचे सदस्य येणार आहेत, त्यांची एकत्रित बैठक होणार आहे। खरं तर विरोधी पक्ष हे भाजपाकडे होतं, त्यावेळी भाजपा आक्रमक होताना पाहायला मिळवती, स्वतः देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना वारंवार महाविकास आघाडीवर आरोप देखील करताना पाहायला मिळत होते, अशात राष्ट्रवादीचा हा विरोधी पक्ष नेता नेमका कसा असेल, अनुभव असणं देखील तितकंच गरजेचं असं देखील म्हटलं जातं, त्यामुळे पवारसाहेब नेमकं कोणाची निवड करतील असं तुम्हाला वाटतं? तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष आहात, बसून चर्चा होईल आणि त्यानंतर काही असेल तो निर्णय होईल। घटक पक्षांमध्ये कुठेतरी आता नाराजी देखील पाहायला मिळते, ज्या पद्धतीने नामकरण होतं त्याविषयीची नाराजी आहे। घटक पक्षामध्ये आता नाराजी कुठली आहे? नाराजी होती ती बाहेर गेलेली आहे ना? नाही, उस्मानाबाद मला औरंगाबाद यांचं जे नामकरण केलं त्याच्यामुळे आज तटस्थ भूमिका सपाने देखील, हो सपाने घेतलेली आहे, बहुतेक त्यांनी घेतलेली आहे। विरोधी पक्ष आता लवकरात लवकर निवडला जाईल, आजची बैठक ही महत्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे शरद पवार नेमका कोणाला प्राधान्य देतात आणि विरोधी पक्षनेते नाव कोणाचं घोषित करतात हे देखील महत्त्वाचं असेल।